ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. खेडमधल्या बीवी गुंडाळवाडी या ठिकाणी डोंगर दऱ्यात स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी खेड आंबेगाव या भागातून भक्तजण येत असतात. या भाविक भक्तांसाठी दरवर्षी खिचडी आणि केळी वाटप गावातील ग्रामस्थ नियोजन करतात. तसंच काही भाविक भक्त स्वखर्चातून फराळ वाटप करतात. मंदिरातील गुरव शंकर कदम, समीर कदम आणि ब्राह्मण कोशे, दत्तात्रय कोशे यांनी माहिती दिली आहे. या स्वयंभू मंदिराची स्थापना 1600 साली अहिल्यादेवी होळकरांनी केली आणि या ठिकाणी 2 पाण्याची तळ आहेत. या ठिकाणचं पाणी 12 महिने असतं आणि खेड तालुक्यातील पश्चिम भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या घनदाट जंगलात आणि जासकमान धरणाशेजारी हे मंदिर उंच डोंगरावर आहे. हे एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी नागरिक दर्शन घेण्यासाठी डोंगर चढून दगड, गोटी आणि अडीअडचणींमधून रस्ता शोधत येतात. या ठिकाणी फक्त अर्ध्यावर जाण्यासाठी पायऱ्यात. समस्त ग्रामस्थ आणि गावातील सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं. माझं नाव शंकरराम भक्तधम मुंडळी रात. पूर्वीपासून आमचे वडील पाडले ही शंभू महादेवाची पूजा आमच्याकडे होती. त्याच्यानंतर वडील थकल्यानंतर ही पूजा माझ्याकडे आली. तर जुन्या पद्धतीत सांगायचं म्हणजे मला आमच्या वडील पाटीलने सांगितलं बाबा शंभू महादेव कसे आले इथं, तर पोखरीवरून ते एका शिकारी ते आपले चालले होते. तर ते जाता जाता त्याने डुकराची शिकार करायची होती. तर त्या डुकरा शिकार करण्यासाठी गुंडाळवाडीच्या वरती एक डोंगर गावाच्या बाजूला त्या डोंगरावरती ते डुकर येऊन त्या करमणीच्या जागेवर त्याच्यानंतर त्या शिकारीला वाटलं बाबा आपण तर त्या शिकारीपाशी आलेलो आहे करमणीच्या जागेपाशी आणि मग ते का दिसत नाही. मग त्यांनी ते करमणीच्या जाळे बाजूला थोडी खाटून त्याच्या खाली ज्या वेळेस उकारलं त्याच्यातून ही 4 लिंग स्वयंभू महादेवाची ती त्यांना दिसली. आणि त्याच्यानंतर ते आपलं मंदिर मंदिराचं जीर्णोद्धार आहिलाबाई होळकरांनी केलं. हा, गणेश वाळुंज, स्टार महाराष्ट्र न्यूज, खेड.